హరిఓం. మీ సౌభాగ్యార్చన సింది మరో ఉపాసనా కేంద్ర మనం బోల్తే माझा अनुभव असा आहे, मी एक वेळ अशी बाजारात जात होती, बाजारात चालली होती बाजार आणायला. तर अशी मी गेली पुढे आणि माझं मार्केट समोर क्रॉस करायचं असतं. तर क्रॉस करता करता काय झालं, समोरून ना मागून एक गाडी म्हणजे फोर व्हीलर आली, व्हाईट कलरची फोर व्हीलर अशी आली आणि माझ्या पायावर, एकदम पायावर गेली. अक्षरशः सगळ्यांनी बघितलं पायावर गेलेली, पण अचानक माझा पाय असा मागे गेला. मी पडली, अक्षरशः पडली. माझा मोबाईल एका बाजूला, मी एका बाजूला आणि सगळे लोक जमा झाले, सगळे शेजारचे, काय लागलं. तर मला तर शुद्धच नाही, खूप वेळ त्यांनी पाणी वगैरे माझ्या तोंडावर टाकलं असं. आणि नंतर मग मी उठली, मला उठवलं त्याला, पाणी उठवलं तर मोबाईल बाजूला पडला होता आणि मी अशी बाजूला पडली होती. तर मग मला उठून असं घेतल्याबरोबर मी म्हटलं, काय तुम्हाला लागलं का हो, सगळेजण म्हणायला लागलं का तुम्हाला. तर नाही, मग याच्याकडनं आपण खर्च घेऊया ना. नाही ना, तुमको खर्च द्यायलाच पाहिजे, तुमको देणाही पडेगा. तिला खर्च द्या तुम्ही, बोरी होता, तुम्ही त्याला खर्च द्या. तर मी म्हणते, कसला खर्च मागताय तुम्ही, नाही काय नाही मला झालंय. अहो नाही, तुमच्या गाडी गेली तुमच्या पायावर, आम्ही स्वतः बघितलं आणि तुम्ही पण पाय असे, म्हणजे खरोखर गाडी गेलेली, माझ्या पायावर गाडी आली अशी आणि असा मागे पाय घेतला. आता आपोआप कसं झालं काय माहिती नाही, पण सर्वांनी ती गाडी गेलेली बघितली होती, पण माझा पाय बाहेर असा आला आणि मला काहीच, म्हणजे काहीच खर्चटलं नाही, काय नाही. लोक खूप ओरडत होती, त्यांना खर्च द्या, पण मी ओरडत होती, नको, मला काहीच नको. माझे बापूंनी मला खूप सांभाळलं आणि बापूंमुळे मी आज माझा पाय चांगला आहे, व्यवस्थित आहे. मी त्याच्याकडून काहीच घेणार नाही, मला काही झालं नाही तर मी काय घेऊ. श्रीराम अंबाजी.